जय शिवराय। आता आम्ही आलो आहे बागणीचा भुईकोट बघण्यासाठी। हा आता आपण पाहत आहात या ठिकाणी जास्त अवशेष नाही आहेत, पण जेवढा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तेवढं प्रयत्न करणार आहे। आता सध्या तरी आपल्याला ही तटबंदी आपल्याला दिसते, समोर एक बुरुज आपल्याला दिसतोय, तर जेवढं काही पाहता येईल तेवढं पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात। चला तर आता या बागणी भुईकोटाची आपण सफर करूयात आणि मी संपूर्ण इतिहास तुम्हाला याचा सांगणार आहे। वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे। येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूज भरतो। वर्णाकाठचे बागणी हे 300 वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते। त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती। शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्व होते। तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता। तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रातील काही किल्ले आज निसर्गाच्या अवकृपेचे तर काही किल्ले स्थानिकांच्या उपेक्षेचे ढणे ठरत आहेत। इतिहासातील आपली ओळख हरवून बसलेला व स्थानिकांच्या उपेक्षेचा बरी ठरलेला असाच एक किल्ला म्हणजे बागणी भुईकोट। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बागणी या गावात असलेला हा भुईकोट। या किल्ल्याविषयी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये विशेष माहिती उपलब्ध होत नाही। हा किल्ला बहुधा 17व्या शतकात बांधला गेला असावा। आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तूशिवाय पाहण्यासारखे काही शिल्लक राहिलेले नाही। बागणी हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। कवठे एकंद येथील श्री सिद्धराम मंदिर पाहण्यासारखे आहे। विजयादशमीच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते। साधारणतः 27 ते 28 किलोमीटर अंतरावर आहे। बागणी गावात शिरण्यापूर्वी या गावाभोवती असलेली अरेचीव दगडांची तटबंदी व त्यातील बुरुज आपले लक्ष वेधून घेतात। साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला 10 एकरवर पसरलेला असून किल्ल्याच्या तटबंदीत आजही 5 बुरुज ढासलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। कोटाच्या 3 बाजूस असलेली तटबंदी व त्याच्या शेजारी असलेले खंदक आजही शिल्लक असून आतील वाढत्या वस्तीमुळे कोटाच्या 4थ्या बाजूस राज्यपूर्वेस असलेली तटबंदी व खंदक पूर्णपणे नष्ट झालेले आहेत। कोटाचा मुख्य दरवाजा देखील बहुधा याच भागात असावा, पण तो नष्ट झाल्याने या दिशेला प्रवेशद्वाराची नव्याने सिमेंटमधील उभारलेली कमान पाहायला मिळते। या कमानीसमोर नव्याने बांधलेले राम व हनुमानाचे मंदिर असून या मंदिरात एक जुने नागशिर्प व विरघळ पाहायला मिळते। कोटाच्या आतच गाव असल्याने आतील अवशेष पूर्णपणे नष्ट झालेले असून महादेव मंदिर
व एक कमानवीर अशा दोन जुन्या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. महादेव मंदिराकडे जाताना वाटेत एक गजलक्ष्मी शिल्प नजरेस पडते. महादेव मंदिराच्या आतील सभागृहाचे बांधकाम कोरीव दगडी खांब व घडीव दगडात केलेले असून या बांधकामात दगडात कोरलेले एक सप्त मातृका शिल्प पाहायला मिळते. मंदिराची आतील मूळ वस्तू कायम ठेवून बाहेरील बाजूने मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी असलेली कमानीची विहीर सध्या एका घराच्या आवारात बंदिस्त झाली असून विहिरेच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहेत. ही विहीर बामणाची विहीर म्हणून देखील ओळखली जाते. किल्ला तटबंदी व बुरुजाचे बांधकाम मातीत केलेले असून काही ठिकाणी तटबंदीवरून फेरी मारताना बाहेरील बाजूस असलेला खंदक पाहता येतो. गावातील लोकांनी स्वतःचे घरे बांधण्याकरता आतील बाजूने बुरुज तटबंदीची माती व दगड विटा काढून किल्ला पोखरून काढला आहे. बाहेरील बाजूने किल्ल्यास फेरी मारताना मात्र ही तटबंदी एकसंध असल्याचे पाहायला मिळते. किल्ल्याच्या वस्ती नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात झाडली वाडी असून या भागात साज पाण्याचा एक तलाव दिसून येतो. संपूर्ण कोट पाहण्यासाठी साधारणतः आपल्याला पाऊण ते एक तास लागतो.